हॅलो फ्रेंड्स, आराध्याच्या आमच्या चॅनलला तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तर आज मी बनवणार आहे काजूची भाजी. बाबांनी सगळी कामं झालेली आहे, आराध्या पण आता झोपलंय, तर मी काजूची भाजी कशी बनवते ते तुम्हाला दाखवते. ओले काजू आहेत. तर ओले काजू तर सगळ्यात आधी ना मी मगाशीच एक 15-20 मिनिटापूर्वी गरम पाण्यामध्ये ते भिजत ठेवले होते, ज्याने की त्याच्या ज्या साली आहेत त्या लगेचच्या लगेचच निघतील. तर आता मी सगळ्यात आधी ते मसाला वाटायला घेते. एका पॉटमध्ये मी एक चमचा तेल ऍड करणार आहे, आणि तेल थोडंसं गरम झाल्याच्या नंतर मी एक कांदा टाकणार आहे त्याच्यामध्ये ऍड करून. तर कांदा ऍड केलाय मी आता. तर कांदा छान परतल्यानंतर त्याच्यामध्ये मी एक आल्याचा तुकडा टाकणार आहे, आणि 4-5 चमचाच्या पाकळ्या ऍड करणार आहे, आणि छान परतून घेणार आहे एकदम गोल्डन ब्राऊन कलर. हे छान परतल्यानंतर एक टोमॅटो ऍड करणार आहे याच्यामध्ये, आणि तो पण छान परतवून घेणार आहे नरम होईपर्यंत. आणि ह्याच्यामध्ये ना मी एक दालचिनीचा तुकडा ऍड करणार आहे, त्याला छान असा फ्लेवर येईल. 4-5 काळी मिरी, 2 लवंग आणि थोडस जिरं ऍड करणार आहे. सगळे खडे मसाले ऍड केले त्याच्यामध्ये, छान फ्लेवर येतो. तर हे सगळं छान परतून घेतले. आता मी थोडंसं खोबरं ऍड करतो त्याच्यामध्ये. खोबरं पण छान भाजून घेणार आहे. तर छान पद्धतीने मसाला भाजून झालेला आहे. गॅस बंद करते आणि थंड व्हायला ठेवून देते. तोपर्यंत हे जे काजू आहेत ते सोलून, त्याच्या साली सोलून. हे काजूची साल जी सोलून झालेली आहे आणि मसाला सुद्धा थंड झाला. आता मी तो वाटून घेते आधी. मसाला वाटून झाले, एक चमचा तेल टाकते आणि हा मसाला ह्याच्यामध्ये ऍड करून घेते. लगेच तेल गरम झालंय, मसाला ऍड करते. मसाले ऍड केले, हळद, मीठ, मसाला, धनेपूड आणि जिरं पूड सगळं ऍड केलं. थोडस हिंग टाकलं, एक तमालपत्र सुद्धा ह्याच्यामध्ये ऍड केलं. आता मसाला परत एकदा थोडासा शिजवून घेते. तर मसाला 2 मिनिटं शिजवून घेतला. आता ही जी काजू आहे त्याच्या सगळे ऍड करते. आणि त्याचबरोबर ना एक मोठा बटाटा मी याच्यामध्ये ऍड करणार आहे, कारण मला भाजी थोडीशी जास्त हवी आहे. माझ्या शेजाऱ्याला सुद्धा मला भाजी द्यायची आहे, तर एक बटाटा याच्यामध्ये मी ऍड करते. बटाटा ऍड केलाय. आता लगेच त्याच्यामध्ये कोथिंबीर सुद्धा ऍड करते फटाफट, आणि सगळं ओटा लगेच साफ करून घेते. तर हे अशा पद्धतीने सगळं रेडी करून ठेवलं आहे. आता थोडं शिजारा ठेवून देते मी झाकण मारून. आता झोपून उठलंय, खेळतोय, टीव्ही बघतोय, तो आता तोपर्यंत मी लगेच बाल्कनी जरा साफ करून घेते. भाजी रेडी होते, तोपर्यंत ती भाजी साफ करून ठेवते. आणि बघा काय चाललंय, आराध्य सगळे स्केच पेन इथे हे करून ठेवतोय. तो गादी भर करतोय आणि लोळतोय. एक्सरसाइज पण चालू आहे त्याची. आराध्या बुकवर कर जा. ए आराध्य बघ बघ बघ, लक्ष आहे का बघ. अरे बापरे, अरे बापरे.
चला तर फटाफट आटपते मी हे सगळं जेवायला बसायचं आहे. भाजी तोपर्यंत होईलच. आता भाजी नंतर साफ करते. आता ते सगळे इकडे कलर कलर करतात तोपर्यंत भाजी रेडी झाली. आता आता मी जेवायला बसतो. भाजी दाखवते मी तुम्हाला. तर अशा पद्धतीने ही काजूची भाजी रेडी आहे. आजचा आमचा हा बेत आहे चपाती काजूची भाजी आणि ही आहे पनीरची भुर्जी. नेक्स्ट टाइम मी तुम्हाला नक्की पनीरची भुर्जी दाखवेन. चला आम्ही जेवायला बसतो. आपण थोड्या वेळाने भेटूया. अरे बापरे काय करतोय. अर्धा सगळा चहा नाश्ता झालाय. आता खेळतोय तू. हळू हळू वर बघ आराध्य. वर बघ पडलं होणार असा. Thank you.